नमस्कार, ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण जागतिक घडामोडींचा पुढचा टप्पा अभ्यासतोय. त्याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे प्रश्नोत्तरांच्या माध्यमामधून समजावून घेणार आहोत. लगेच आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. आज आपला पहिला प्रश्न पहा कोणता आहे. बांगलादेशद्वारे भारताला बांगलादेशामधील कोणतं बंदर वापरू देण्याची तयारी दर्शवलेली आहे? म्हणजे बांगलादेशाने त्यांच्या देशामधलं एक बंदर भारताला वापरू देण्याची परवानगी दिलेली, त्याचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन पहा, चितगाव बंदर, मोंगला बंदर, पटू आकली बंदर, मातरवारी बंदर. म्हणजे चार बंदर आहेत बांगलादेशातली, त्यातलं एक बंदर वापरण्याची परवानगी त्यांनी भारताला दिलेली आहे. ते बंदर आहे चितगाव बंदर. लक्षात आलं, बांगलादेशद्वारे भारताला बांगलादेशामधलं कोणतं बंदर वापरू देण्याची तयारी दर्शवली आहे? तर चितगाव बंदर वापरू देण्याची तयारी दर्शवलेली. त्या ठिकाणी बांगलादेशचे जे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांनी ही तयारी दर्शवलेली आहे. आता हे चितगाव बंदर जर भारताला वापरायला मिळालं तर भारताला काय फायदा होणार आहे? तर याचा फायदा भारताच्या ईशान्येकडील राज्यांना होणार आहे. भारतातील आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम ही जी राज्य आहेत ईशान्येकडील, त्या राज्यांना या बंदराचा फायदा होणार आहे. अशा प्रकारे चितगाव बंदर हे बांगलादेशाचं एक प्रमुख बंदर आहे. आणि ते बंदर आपण विचार केला तर कर्णफुली या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. कर्णफुली नदी, कर्णफुली नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यालगत असलेलं हे सर्वात व्यस्त बंदर म्हणून ओळखलं जातं. आणि हे बंदर भारताला वापरू देण्याची परवानगी त्या ठिकाणी बांगलादेशनं घेतलेली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधानांनी त्यासाठी परवानगी दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा. आपल्याला या प्रश्नामध्ये तीन विधानं देण्यात आलेली आहेत. तीन विधानं आणि त्याबद्दल आपल्याला विचारलं आहे. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहे अथवा आहेत, आपण विधानं पाहूयात. पहिलं विधान पहा, मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन या चित्रपटाचा ट्रेलर कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मे 2022 प्रसिद्ध करण्यात आला. हा चित्रपट बांगलादेशाचे जनक वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली आहे. आणि तिसरं विधान आहे, भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. अशा प्रकारे तीन विधानं आपल्याला देण्यात आलेली, तीन विधानांचा विचार करायचा आणि यातलं कोणतं विधान अथवा विधाने सत्य आहे किंवा आहेत हे आपल्याला ओळखायचं. पहिल्या विधानाचा जर आपण विचार केला तर काय आहे पहा, मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन या चित्रपटाचा ट्रेलर कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मे 2022 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान पहा, हा चित्रपट बांगलादेशाचे जनक वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली आहे. हो, हे पण विधान बरोबर आहे. हे हा जो चित्रपट आहे हा चित्रपट शेख मुजीबुर रहमान यांच्यावरती आहे. आणि तिसरं विधान, भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. तर तीनही विधानं बरोबर आहेत हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. सर्व विधाने सत्य आहेत. या चित्रपटाचा जर आपण विचार केला तर भारत आणि बांगलादेश या दोघांनी मिळून बनवलेला हा चित्रपट आहे. म्हणजे या चित्रपटाच्या खर्चाचा जर विचार केला तर भारतानं या चित्रपटासाठी 40% खर्च केला आहे आणि बांगलादेशानं या चित्रपटासाठी 60% खर्च केलेला आहे. तशा प्रकारे हा चित्रपट निर्माण करण्यात आलेला आहे, लक्षामध्ये ठेवायचं. आणि मग हा चित्रपट निर्माण करताना चित्रपट क्षेत्रातल्या दोन संस्था आहेत, एक संस्था भारतामधली आहे, एक संस्था बांगलादेशामधली आहे. भारतामधील कोणती संस्था आहे याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येईल, NFDC भारतामधली ही संस्था आहे. NFDC, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेचा समावेश आहे भारताच्या. आणि बांगलादेशाचा जर विचार केला तर बांगलादेशामधील फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन FDC, बांगलादेशामधील फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अशा प्रकारे या दोन संस्थांनी मिळून हा चित्रपट तयार केला. मग भारतातली NFDC आपण असं म्हणतो, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि बांगलादेशामधली FDC म्हणजे फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, या दोघांनी मिळून बनवलेला हा चित्रपट आहे. आणि याच्यामध्ये भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हा जे चित्रपटाचा फेस्टिवल आहे आपण म्हणूयात, त्याच्यामध्ये भारताला सन्माननीय देश म्हणून बोलवण्यात आलेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे.
यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 याबद्दलच्या खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. आता हा कशा संबंधीचा निर्देशांक आहे पहा. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 काय विधान आहेत ते आपण पाहूयात आणि कोणती विधानं सत्य आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान, या निर्देशांकानुसार भारताला 54 स्थान देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. दुसरं विधान, 2019 देशाला 45 स्थान प्राप्त होतं. तिसरं विधान, भारतानं दक्षिण आशियामध्ये अव्वल कामगिरी केलेली आहे. आणि चौथं विधान, सर्वात खालचं स्थान म्हणजे 117 स्थान चाड या देशाचं आहे. अशा प्रकारे ह्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 बद्दल काही विधानं दिलेली आहेत. त्यातली कोणती विधानं सत्य आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये पहा, पहिलं विधान, हा जो निर्देशांक आहे या निर्देशांकामध्ये 117 देशांमध्ये भारताचं स्थान 54 आहे. भारताचं स्थान 54 आहे हे विधान बरोबर आहे. लक्षात ठेवायचं की या निर्देशांकानुसार भारताला कितवं स्थान प्राप्त झालेलं आहे, तर 54 स्थान प्राप्त झालं. दुसरं विधान पहा, 2019 देशाला 45 स्थान प्राप्त होतं हे विधान चुकलेलं आहे. कारण 2019 देशाला 45 नाही तर 46 स्थान प्राप्त होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. याच्यामध्ये आणखी एक विधान लक्षामध्ये ठेवा, ते म्हणजे की पहा, 2019 46 स्थान होतं आणि आत्ता सध्याचा जर आपण विचार केला 2021 तर 54 स्थान, म्हणजे भारताचं स्थान खाली घसरलेलं आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं. अशा प्रकारे तरीसुद्धा आपण काय म्हणतोय तर भारतानं दक्षिण आशियामध्ये अव्वल कामगिरी केलेली आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि सर्वात खालचं स्थान 117 कोणत्या देशाचं आहे, चाड देशाचं आहे. आता या ठिकाणी म्हटलं आपण की सर्वात खालचं स्थान 117 चाड या देशाचं आहे. मग या जागतिक क्रमवारीमध्ये सर्वात अव्वल स्थान कोणत्या देशाचं आहे हे पण आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानाचा जर विचार केला तर जपान हे अव्वल स्थानावरती आहे. पहा, जपान हे अव्वल स्थानावरती असणारा देश आहे. अशा प्रकारे सर्वात शेवटच्या स्थानावरती 117 स्थानावरती चाड हा देश आहे. अव्वल स्थानावरती जपान हा देश आहे. 117 देशांमध्ये भारताचं स्थान 54 आहे. ते 2019 46 होतं, म्हणजे भारताची कामगिरी खालावलेली आहे, घसरलेली आहे. तरीसुद्धा भारतानं दक्षिण आशियामध्ये अव्वल कामगिरी केलेली आहे. तर अशा प्रकारची विधानं लक्षात ठेवायची. आता आपण काय करूयात की हा प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक जो आहे तर त्याच्यामधील पहिले 5 देश, अव्वल 5 देश कोणते आहेत ते आपण पाहूया. अव्वल 5 देश, अव्वल 5 देश कोणते, अव्वल 5 देश आहेत. सुरुवातीला आपण काय म्हटलेलं होतं, जपान. जपान नंतर क्रमांक लागतो अमेरिका. अव्वल 5 देशांमध्ये पहिले 2 देश. त्याच्यामध्ये 3 देश असे आहेत की त्या 3 देशांना समान गुण आहेत. सुरुवातीचे 3 देश स्पेन, जपान, अमेरिका, स्पेन या देशांना 5.2 गुण, 5.2 गुण या 3 देशांना समान गुण प्राप्त आहेत. जपान, अमेरिका, स्पेन पहिले 3 देश. त्याच्यानंतर येतो फ्रान्स आणि जर्मनी. फ्रान्स आणि जर्मनी तर हे पहिले 5 देश लक्षामध्ये ठेवा. फ्रान्स, जर्मनी यांचा जो विचार केला त्यांना प्रत्येकी 5.1 एवढे गुण प्राप्त आहेत. तशा प्रकारे हे अव्वल 5 देश आहेत. तर हा निर्देशांक जर आपल्याला म्हणतो की पर्यटनाविषयीचा निर्देशांक आपण विचार केला की प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक पहिले 5 देश, जपान, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, जर्मनी. आता या निर्देशांकामधून काय दर्शवलं जातं, प्रवास आणि पर्यटनाचा विकास एखाद्या देशामध्ये कोणत्या प्रकारे झालेला आहे हे या निर्देशांकानुसार दर्शवलं जातं हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि हा निर्देशांक दर 2 वर्षांनी प्रकाशित होतो हे लक्षात ठेवा. म्हणजे 2019 झाला होता, आता 2021 म्हणजे दर दोन वर्षांनी हा निर्देशांक प्रकाशित होतो. भारताचं स्थान 2019 तुलनेमध्ये 2021 घसरलेलं आहे. 2019 देशाला 46 स्थान प्राप्त होतं आणि 2021 ते स्थान 54 झालेलं आहे. अशा प्रकारे हा द्विवार्षिक म्हणजे दर 2 वर्षांनी
जाहीर होणारा पर्यटनाचा विकास दर्शवणारा निर्देशांक म्हणून याला ओळखलं जातं. आणि 15 वर्षापासून म्हणजे गेल्या 15 वर्षापासून दर 2 वर्षांनी अशा प्रकारचा निर्देशांक जाहीर केला जातो. लक्षात आलं विधानं, अशा प्रकारे विधानं लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये काय लक्षात आलं की फक्त 1, 3 आणि 4 ही विधानं आपली बरोबर आहेत, म्हणजे बी ऑप्शन आपला असणार आहे. यानंतरचा प्रश्न पहा, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे महत्त्वाचं आहे. टेडोस अधानोम, मार्गारेट चॅन, अँडर्स नॉर्डस्ट्रॉम, ली जोंग उक. तर अशा प्रकारे हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला ओळखायचं आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं टेडोस अधानोम आणि यांची नियुक्ती म्हणण्यापेक्षा पुनर्नियुक्ती असं आपण म्हणूयात. त्यांची 2017 पण नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता 2022 यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ह्यांचा द्वितीय कार्यकाळ आहे हे लक्षात ठेवा. पुनर्नियुक्ती म्हटलं तर ते चुकीचं नाही आहे, कारण याच्या अगोदर यांची 2017 याच पदावरती नियुक्ती करण्यात आलेली होती. तर पुन्हा एकदा 2022 त्यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आलेली आहे, लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आपण थोडंसं पाहूया, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकापदी ही जी निवड झालेली आहे ती जिनिवा या ठिकाणी जी 75वं जागतिक आरोग्य संमेलन भरलेलं होतं त्या संमेलनामध्ये त्यांची निवड झालेली आहे. या पदासाठी किती उमेदवार उपस्थित होते याचा जर तुम्ही विचार केला तर एकमेव उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होता. अशा प्रकारे हे टेडोस अधानोम यांचं एक वैशिष्ट्यसुद्धा आहे. या ठिकाणी हे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी त्यांची नेमणूक होण्याअगोदर एका देशाचं परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आरोग्य मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तो देश आहे इथिओपिया हा देश आहे. तशा प्रकारे हे टेडोस अधानोम हे तुमच्या लक्षामध्ये राहतील, हे लक्षामध्ये ठेवायचं. जागतिक आरोग्य संघटनेविषयी थोडंसं बोलूयात का आपण, तर आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य यासाठी जबाबदार असलेली एक संस्था जी संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे. आम्ही काय म्हटलं, संयुक्त राष्ट्राची ही संस्था आहे. कशासाठी जबाबदार आहे, तर आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असणारी ही संस्था आहे. आठवत आहे कधी याची स्थापना झालेली होती, 7 एप्रिल हा आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो, तर 7 एप्रिल 1948 याची स्थापना झालेली होती. 7 एप्रिल 1948 याची स्थापना करण्यात आलेली होती. याचं मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे, जिनिवा स्वित्झर्लंड. आता हे तुमचं पाठच झालं असेल जिनिवा स्वित्झर्लंड. सदस्य किती आहेत, 194 सदस्य देश या जागतिक आरोग्य संघटनेचे आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचे. आता या संस्थेची जगामध्ये 6 प्रादेशिक कार्यालये आहेत. जागतिक आरोग्य संघटना पाहताना आपण त्याचा अभ्यास करूयात, पण या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा याची जगामध्ये जर आपण विचार केला तर 6 प्रादेशिक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयांचा विचार केला तर 150 क्षेत्रीय कार्यालय आहे. भारत जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य केव्हा बनला, 12 जानेवारी 1948. भारत केव्हा सदस्य बनला, 12 जानेवारी 1948 भारत या संघटनेचा सदस्य बनलेला, हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जागतिक आरोग्य संघटनेचं दक्षिण पूर्व आशिया या ठिकाणी असणारं प्रादेशिक कार्यालय कोणत्या शहरामध्ये आहे असं आपल्याला विचारलं तर नवी दिल्लीला आहे. पहा मी काय म्हणतो, जागतिक आरोग्य संघटनेचं दक्षिण पूर्व आशिया, या ठिकाणी मी लिहितो दक्षिण पूर्व आशिया प्रादेशिक कार्यालय दक्षिण पूर्व आशियाचं प्रादेशिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे, नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हे लक्षामध्ये ठेवा. नवी
दिल्लीला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी टेड्रोस अधानोम यांची नेमणूक करण्यात आलेली आहे हे मुख्य गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा, ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे. चार ऑप्शन्स आहेत, स्कॉट मॉरिसन, अँथनी अल्बानीस, कार्मेल टेबाट, पीटर डटन. तर अँथनी अल्बानीस यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, अँथनी अल्बानीस यांची निवड करण्यात आलेली आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि ऑस्ट्रेलियामधील कोणत्या पक्षाचे हे नेते आहेत, हे जर तुम्ही विचार केला तर हे मजूर पक्ष, लेबर पार्टीचे नेते आहेत. मजूर पक्ष ज्यालाच आपण लेबर पार्टी असंही म्हणतो, तर हे मजूर पक्षाचे नेते आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि यांनी नवीन पंतप्रधान, ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. ऑस्ट्रेलियाचे 31वे पंतप्रधान ठरलेले आहेत, 31वे पंतप्रधान ठरलेले आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान म्हणून अँथनी अल्बानीस यांची निवड करण्यात आलेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ते लेबर पार्टीचे, मजूर पक्षाचे आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न पहा, टोकियो या ठिकाणी क्वाड नेत्यांची शिखर परिषद 2022 पार पडली. या परिषदेबद्दल खाली देण्यात आलेल्या विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. अशा प्रकारची आपल्याला विधानं देण्यात आलेली आहेत. तीन विधानं आहेत, ती कोणती सत्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान, या शिखर परिषदेच्या वेळी म्हणजे क्वाड शिखर परिषदेच्या वेळी क्वाड फेलोशिप सुरू करण्यात आली, पहिलं विधान. दुसरं विधान, दरवर्षी या फेलोशिप अंतर्गत प्रत्येक क्वाड देशातील 25 विद्यार्थ्यांना प्रायोजित केलं जाणार आहे. तिसरं विधान, क्वाड देशांचा अशा प्रकारचा हा पहिला शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. अशा प्रकारची विधानं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत, हे लक्षात घ्या. तर क्वाड नेत्यांची शिखर परिषद 2022 पार पडली, तर या शिखर परिषदेच्या वेळी एक फेलोशिप सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी, त्याला क्वाड फेलोशिप असं म्हणतात, क्वाड फेलोशिप. यानंतर दरवर्षी फेलोशिप कधी दिली जाणार आहे, दरवर्षी, दरवर्षी या फेलोशिप अंतर्गत काय केलं जाणार आहे, प्रत्येक क्वाड देशातील 25 विद्यार्थ्यांना प्रायोजित केलं जाणार आहे. पहा, दरवर्षी प्रत्येक क्वाड देशातील, क्वाड किती, 4 देश आहेत, त्या 25 विद्यार्थ्यांना प्रायोजित केलं जाणार आहे. तिसरं विधान, क्वाड देशांचा अशा प्रकारचा हा पहिला शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. अशा प्रकारे ही विधानं आहेत. जर याच्याविषयी विचारले, या परिषदेच्या वेळी जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते लक्षात ठेवायचं. आपण म्हटलं की दरवर्षी फेलोशिप अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर प्रत्येक क्वाड देशातील, मग क्वाड देश कोणते आहेत, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका हे 4 देश आहेत. आणि या प्रत्येक देशातील 25 विद्यार्थ्यांना प्रायोजित केले जाणार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या परिषदेला सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन होते, त्याच्यानंतर जपानच्या पंतप्रधानांचा जर विचार केला तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा असं त्यांचं नाव आहे, ते हजर होते. आणि ऑस्ट्रेलियाचे आत्ता आपण म्हटलेलं की नवीन पंतप्रधान जे आहेत अँथनी अल्बानीज हे उपस्थित होते. अशा प्रकारे या 4 देशांचे नेते उपस्थित होते. आणि वैशिष्ट्य असं होतं, तर अशा प्रकारे या 4 देशांचे नेते प्रत्यक्षपणे हजर असणारे ही दुसरी परिषद आहे. प्रत्यक्षपणे हजर असणारी म्हणजे COVID-19 कालावधीमध्ये काय झालं होतं की आभासी परिषदासुद्धा झालेल्या होत्या. मग हे नेते प्रत्यक्षपणे ज्यावेळी हजर असतील त्यावेळीची ही दुसरी परिषद आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे ही शिखर परिषदेच्या वेळी क्वाड फेलोशिप सुरू करण्यात आलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे दरवर्षी या फेलोशिप अंतर्गत काय केलं जाणार आहे, 25 विद्यार्थ्यांना प्रायोजित केलं जाणार आहे प्रत्येक क्वाड देशातील. तर याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे की युनायटेड स्टेट्स याच्यामधले आघाडीच्या ज्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, ज्याला आपण स्टेम असं म्हणतो, स्टेम म्हणजे काय, सायन्स, विज्ञान, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, मॅथ्स
गणित, अशा प्रकारे युनायटेड स्टेटमधील आघाडीच्या विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित विद्यापीठं जी आहेत त्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण आणि डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी या प्रत्येक क्वाड देशातील 25 विद्यार्थ्यांना प्रायोजित केलं जाणार आहे. म्हणजे या 25 विद्यार्थ्यांना प्रायोजित केलं जाणार आहे कोणत्या ठिकाणी, युनायटेड स्टेट्समध्ये. कोणत्या विषयांसाठी, स्टेम सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ्स, म्हणजे आपण या ठिकाणी विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण आणि डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी कशासाठी क्वाड देशातील 25 विद्यार्थ्यांना कशासाठी, तर या चार विषयांमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी प्रत्येक क्वाड देशातील 25 विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रायोजित केले जाणार आहे. अशा प्रकारे क्वाड देशांचा हा शिष्य अशा प्रकारचा पहिला शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे तीनही विधानं आपली सत्य आहेत, वरील सर्व विधाने सत्य आहेत हे लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेद्वारे देशाच्या राज्यघटनेत सुधारणा करण्यात आलेली आहे. ऑप्शन पहा, बांगलादेश, नेपाळ, स्वीडन, हंगेरी. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की हंगेरी या देशाच्या संसदेद्वारे देशाच्या राज्यघटनेत सुधारणा करण्यात आलेली आहे. काय राज्यघटनेमध्ये सुधारणा केली, राज्यघटनेमध्ये सुधारणा अशी केली आहे की समजा शेजारच्या देशामध्ये जर सशस्त्र संघर्ष सुरू झाला, युद्ध सुरू झालं किंवा एखादी मानवतावादी आपत्ती उद्भवली तर त्यावेळी या हंगेरी या देशामध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करण्याचे अधिकार या घटनादुरुस्तीद्वारे सरकारला देण्यात आलेले आहे. लक्षात आलं, अशा प्रकारे हंगेरी या देशाच्या संसदेद्वारे देशाच्या राज्यघटनेत सुधारणा करण्यात आलेली लक्षात ठेवायची. कोणती सुधारणा, मी तुम्हाला सांगितलं, शेजारच्या देशामध्ये जर सशस्त्र संघर्ष निर्माण झालेला असेल, शेजार किंवा युद्ध किंवा मानवतावादी आपत्ती जर उद्भवलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करण्याचे अधिकार या घटनादुरुस्तीद्वारे सरकारला देण्यात आलेले आहेत हंगेरीमध्ये, हे लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा, 2022 भारत आणि बांगलादेशानं संयुक्तपणे कोणत्या नवीन पॅसेंजर ट्रेनची सुरुवात केलेली आहे. चार ऑप्शन्स आपल्याला देण्यात आलेले आहेत, मिताली एक्सप्रेस, बंधन एक्सप्रेस, मैत्री एक्सप्रेस आणि नूतन एक्सप्रेस, असे चार आपल्याला या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर 2022 भारत आणि बांगलादेशने संयुक्तपणे मिताली एक्सप्रेस या नवीन पॅसेंजर ट्रेनची सुरुवात केलेली आहे. जून 2022 ही सुरुवात झालेली आहे. जून 2022 याची सुरुवात करण्यात आलेली. तर अशा प्रकारे याच्या अगोदर सुद्धा बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस, 2022 मिताली एक्सप्रेस सुरू झाली, त्याच्या अगोदर बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस सुरू होत्या. आता कोणती ट्रेन सुरू झाली पॅसेंजर ट्रेन असं विचारलं तर मिताली एक्सप्रेस हे लक्षामध्ये ठेवा. तर या बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेसचा जर विचार केला तर कोविड-19 कालावधीमध्ये या दोन्ही एक्सप्रेस थांबवण्यात आलेल्या होत्या, आता त्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे. तशा प्रकारे मिताली एक्सप्रेस सुरू केली गेली आणि 2 आठवड्यातून धावणारी एक्सप्रेस आहे. आठवड्यातून दोनदा धावणारी हे पण लक्षात ठेवा. एखाद्या विधानात विचारलं तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आठवड्यातून दोनदा धावणारी ही ट्रेन असणार आहे मिताली एक्सप्रेस आणि कोणत्या दोन स्थानकांदरम्यान ही एक्सप्रेस धावणार आहे, तर ती दोन स्थानकंसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. न्यू जलपाईगुडी, हे भारतातलं न्यू जलपाईगुडी, हे भारतामधलं ठिकाण आहे. बांगलादेशातलं कोणतं ठिकाण आहे याच्यामध्ये विचार केला तर त्यांची राजधानी ढाका. या दोन स्थानकादरम्यान ही मिताली एक्सप्रेस धावणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे न्यू जलपाईगुडी आणि ढाका या दोन स्थानकांदरम्यान धावणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे ह्या ट्रेनचा जर विचार केला तर आपण म्हटलं आठवड्यातून दोनदा, कोणत्या दिवशी हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर रविवार आणि बुधवार, आठवड्यातून दोनदा म्हणजे रविवार आणि बुधवार या दोन दिवशी ही एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेन आपण म्हणूयात धावणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे पश्चिम बंगालमधलं न्यू जलपाईगुडी
बांगलादेशातलं ढाका. तर या दोन स्थानकांदरम्यान ही मिताली एक्सप्रेस धावणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये मिताली एक्सप्रेस झालं, बंधन एक्सप्रेस कधी सुरू करण्यात आलेली होती ते पण पहा. बंधन एक्सप्रेस 2017 सुरू करण्यात आलेली होती. बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावते, खुलना ते कोलकाता. ही बंधन एक्सप्रेस जी आहे ते खुलना ते कोलकाता या दोन स्थानकांदरम्यान धावते, कोलकाता. त्याच्यानंतर मैत्री एक्सप्रेस 2008 सुरू करण्यात आलेली होती. मैत्री एक्सप्रेस भारत आणि बांगलादेशामध्ये कोणत्या दोन स्थानकांदरम्यान मैत्री एक्सप्रेस धावते, ढाका व कोलकाता. ढाका व कोलकाता या दोन स्थानकांदरम्यान मैत्री एक्सप्रेस धावते. तर अशा प्रकारे 2022 जर विचार केला तर भारत आणि बांगलादेशनं मिताली एक्सप्रेस ही पॅसेंजर ट्रेन सुरू केली जून 2022 आठवड्यातून दोनदा धावणार आहे, रविवार आणि बुधवार. कोणत्या दोन स्थानकांदरम्यान भारतामधील पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी आणि बांगलादेशामधलं ढाका हे स्थान या दोन स्थानकांदरम्यान धावणार आहे. त्याच्या अगोदर आपण पाहिलं मैत्री एक्सप्रेस आणि बंधन एक्सप्रेस. बंधन एक्सप्रेस 2017 खुलना ते कोलकाता दरम्यान आणि मैत्री एक्सप्रेस 2008 ढाका ते कोलकाता या दोन स्थानकांदरम्यान धावते हे लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या सरकारनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ऑगस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड सिटीज समिटमध्ये दिल्ली मॉडेल सादर करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे? जपान, मॉरिशस, सिंगापूर, थायलंड. त्यातलं आपल्याला ओळखायचं आहे की या सिंगापूर या देशानं, सिंगापूर देशाच्या सरकारनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ऑगस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड सिटीज समिटमध्ये दिल्ली मॉडेल सादर करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. 2 ते 3 ऑगस्टला ही परिषद होणार होती. 2 ते 3 ऑगस्ट जे सगळ्या घटना घडलेल्या आहेत ते लक्षात ठेवा. 2 ते 3 ऑगस्ट सिंगापूरचा आपण उल्लेख केल्याप्रमाणे 2 संस्थांनी मिळून ही परिषद आयोजित केलेली आहे. ती 2 संस्था कोणत्या आहेत ते पण आपल्या लक्षामध्ये ठेवा. सेंटर फॉर लिव्हेबल सिटीज ही एक संस्था आहे. आणि दुसरी कोणची आहे तर अर्बन रीडेव्हलपमेंट अथॉरिटी. तर या 2 संस्थांनी मिळून अशा प्रकारचे समिट आयोजित केलेली आहे, संयुक्तपणे आयोजित केलेली आहे ही परिषद 2 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान. सेंटर फॉर लिव्हेबल सिटीज आणि अर्बन रीडेव्हलपमेंट अथॉरिटी. तर याच्यामध्ये आपण म्हटलं की सिंगापूर देशाच्या सरकारनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ऑगस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड सिटी समिटमध्ये दिल्ली मॉडेल सादर करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे आजचा हा आपला छोटासा भाग होता. यानंतर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.